स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511. ईद मिलादुन नबी उत्सव समितीच्या नेरळ मुस्लिम समाजाच्या वतीनं प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज विविध सामाजिक उपक्रम राबवत शहरात मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात आला होता. दरम्यान 2 दिवसांपूर्वी 26 वर्षीय तरुणाचा डेंग्यूच्या आजारानं झालेला मृत्यू यामुळे यावर्षी उत्सवात मुस्लिम समाजाकडून काही मर्यादा घालून हा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नेरळखांडा येथून निघालेल्या जुलूशात अनोख्या वेशभूषेत मुस्लिम बांधव दिसून आले. सोमवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळपासून जश्नए ईद मिलादुन नबी समितीच्या वतीनं समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना ठिकठिकाणी पेयजल तसंच थंडा स्वरूपात कोल्ड्रिंक्स मोफत वाटण्यात आले होते. काढण्यात आलेल्या जुलूशात नेरळ आणि परिसरातील असंख्य मुस्लिम समाजातील बांधवांनी आपला सहभाग घेतला होता. यावेळी अध्यक्ष साधी कत्तार, आयुब तांबोळी, मुस्तफा तांबोळी, शब्बीर शेख, अहमद शेख, तैसिन सय्यद, जय्यद नजे, इस्माईल शेख, अरफाक तांबोळी, नोमान नजे, सालिक तांबोळी, शफी नजे, सलमान एटी, सलीम तांबोळी, लियाकत सय्यद, जब्बार सय्यद, गफार शेख, महेबूब शेख, मुन्ना पानसारे यांसह नेरळ शहरातील आणि परिसरातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिस्तबद्ध असलेल्या या रॅली वेळी उपस्थित नेरळ पोलिसांना कुठलाही त्रास घ्यावा लागला नसल्याचं देखील चित्र यावेळी पाहायला मिळत होतं. आयोजनकर्ते मुस्लिम समाजातून एक शांततेचा संदेश देण्यात येत होता. हजारोंच्या उपस्थितीत निघालेला जुलूस हा नेरळ सम्राटनगर येथील मदरसा येथे विसर्जित करण्यात आला. जुलूशातून तरुणांनी घोषणा देत सारा परिसर दुमदुमून सोडला होता. हिंदू समाजातील व्यक्ती देखील यावेळी शुभेच्छा देत ऐक्याची भावना जोपासत असल्याचं दर्शन यावेळी होत होतं. नेरळ शहरात निघालेल्या या जुलूशाला मात्र दुसऱ्या बाजूला दुःखाची किनार होती. 2 दिवसांपूर्वी नेरळ बाजारपेठेतील नामांकित व्यक्ती असणारी रफिक अत्तार यांचा 26 वर्षीय मुलगा मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार याचा डेंग्यू या आजारानं मृत्यू झाला होता. नुकताच वकील क्षेत्रात पदवी प्राप्त केलेल्या मुस्तफाचा जग पाहण्याच्या ऐन उन्मदित त्यावर काळानं घातलेली झडप ही सर्व समाजावर शोककळा पसरवणारी होती. एकूणच आज नेरळ शहरात ईद मिलादुन नबी उत्सव समितीच्या नेरळ मुस्लिम समाजाच्या वतीनं प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत शहरात शांततेत उत्सव मुस्लिम समाजाकडून साजरा करण्यात आला होता. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.